मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडेही वेडीवाकडी मागणी करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी केंद्राकडे अजून कोणतीही मागणी केली नाही कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधलाय. संकट आलं रे आलं की केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी होते. एवढे 1000 कोटी द्या तेवढे कोटी द्या. मी मागणी केलेली नाही कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि वेडीवाकडी मागणी करणार नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. तर माझ्या राज्याला जे पाहिजे तेच केंद्राकडे मागेन. माझ्या राज्याला जिथे केंद्राची गरज आहे तिथंच मदत मागेन असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गुजरातला आर्थिक मदत दिली मग महाराष्ट्रालाही द्या असं मी बोललेलो नाही आणि बोलणारही नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की संकट आलं रे आलं की राज्यातून केंद्राकडे काहीतरी मागणी होती की एवढे 1000 कोटी द्या. मी केलेली नाही कारण मी इथे एकतर वेड्यावाकडे घोषणा करणार नाही आणि वेडीवाकडी मदत मी मागणार नाही. जे माझ्या राज्याला पाहिजे आहे जिथे माझ्या राज्याला केंद्राची गरज आहे तेच मी केंद्राकडे मागेल. आणि म्हणून मी आज सुद्धा केंद्राकडे एवढे 1000 कोटी द्या जसं तुम्ही गुजरातला दिलं तसे आम्हाला द्या असं मी बोललेलं नाही आणि असं बोलणार नाही. परंतु जेव्हा माझ्या लक्षात येईल की ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं आज तुम्हाला भेटण्यापूर्वी इथल्या प्रशासनाने नुसतं संकटाचा आराखडा हे नाही कारण त्यांच्याकडे ती माहिती मला मिळालेली आहे. उपाययोजना काय करायच्या आणि उपाययोजनांसाठी किती खर्च लागेल त्याचा एक अंदाज दिलेला आहे. हा अंदाज आहे प्राथमिक आणि हा अंदाज हा नागरी सुविधांचा आहे. म्हणजे कुठे रस्ते करायला पाहिजेत, कुठे उड्डाण पूल करायला पाहिजेत का, तर तो सगळा बघितल्यानंतर आता त्या तळेगावावरती दरड कोसळली, पाटणमध्ये सुद्धा दरड कोसळली. आता ह्या काही गोष्टी जसं पन्हाळा बिण्याचे रस्तेच खचून गेले तर ही ज्याला आपण मी म्हणतो अकल्पित गोष्टी आहेत या. तर दरडग्रस्त हा जो एक विषय आहे तो आता याच्या पुढे अशा काही धोकादायक वस्ते असतील तर त्यांचंही पुनर्वसन आपल्याला करावं लागेल. मग ते पुनर्वसन करताना त्यांना घरं कुठे द्यायची, त्यांना घरं दिल्यानंतर त्यांची शेतीवाडी तिकडे आहे. बरं ही मंडळी कशी आहेत की यांना तुम्ही एक बिल्डिंग बांधून सगळ्यांना देऊ शकत नाही, त्यांच्या गाई गुरांचं काय करणार. तर हा सगळ्या पुन्हा ते केल्यानंतर त्यांना रस्ते, वीज, पाणी सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील. तर तो सगळा आराखडा लक्षात घेतल्यानंतर जिथे आम्हाला केंद्राची गरज लागेल, केंद्राची मदत लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.